नमस्कार, मी संजय रामचंद्र जवंजाळ, सहशिक्षक हर्षवर्धन हायस्कूल हिप्परगेतळे, उत्तर सोलापूर। नमस्ते विद्यार्थी मित्रों, आज आपण राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे 30 पूर्व तयारी सेतु अभ्यासक्रम चाचणी क्रमांक 2 विषय सामान्य विज्ञान इयत्ता 6 ही चाचणी विद्यार्थी मित्रों कृतिपत्रिका क्रमांक 9-16 वर आधारित आहे। तर विद्यार्थी मित्रों 9-16 याच्यावर आधारित आहे। इथं प्रिंट मिस्टेक झालेली आहे, क्रमांक 1 च्या ऐवजी क्रमांक 2 इथं पाहिजे होतं, परंतु प्रिंट मिस्टेक झालेली आहे। तर इयत्ता 6 वेळ आहे या चाचणीसाठी विद्यार्थी मित्रों 30 मिनिटे आणि गुण आहे 15। तर विद्यार्थी मित्रों आपण यामधील प्रश्नांची या ठिकाणी चर्चा करत आहोत। कंसात पहिला प्रश्न असा आहे, प्रश्न क्रमांक 1 कंसातील योग्य पर्याय निवडून विधानासमोर लिहा। तर इथं पहिला प्रश्न असा विचारलेला आहे, कंसातील योग्य पर्याय निवडून विधानासमोर लिहा। तर मातीची सुपीकता वाढवण्यासाठी मातीत हे मिसळावे लागते। तर मातीची सुपीकता वाढवण्यासाठी मातीत खते मिसळावे लागतात। तर या ठिकाणी खते मिसळावे लागतात। त्याचबरोबर दुसरा असा आहे, हे अन्नात वाढू लागले की आपले अन्न खराब होते। तर सूक्ष्मजीव अन्नात वाढू लागले की खराब होते, सूक्ष्मजीव अन्नात वाढू लागले की खराब होते। तर आपल्याला अशा प्रकारे याची उत्तरं लिहिता येतील। त्यानंतर तिसरा प्रश्न आहे, जवळच्या अंतरावर जाण्यासाठी हे साधन वापरता येईल। तर जवळच्या अंतरावर जाण्यासाठी सायकल हे साधन वापरता येईल, सायकल हे साधन वापरता येईल। त्यानंतर विद्यार्थी मित्रों आपल्याला पुढचा प्रश्न असा आहे, प्रश्न क्रमांक 2 उपयोग लिहा। बघा प्रश्न क्रमांक 2 उपयोग लिहा, प्रसार माध्यमे। तर या ठिकाणी प्रसार माध्यमाचा उपयोग पाहायचा आपल्याला विद्यार्थी मित्रों, प्रसार माध्यमे। तर प्रसार माध्यमाचा उपयोग विद्यार्थी मित्रों आपल्याला, प्रसार माध्यम म्हणजेच टेलिव्हिजन, वर्तमानपत्रे, इंटरनेट ही प्रसार माध्यमे आहेत। मग याचा उपयोग काय आहे, उपयोग लिहा म्हणून सांगितलेला आहे आपल्याला। तर दूर असलेल्या व्यक्तीशी संपर्क साधण्यासाठी या प्रसार माध्यमाचा उपयोग होतो, दूर असलेल्या व्यक्तीशी संपर्क साधण्यासाठी प्रसार माध्यमाचा वापर होतो। त्याचबरोबर विविध शासकीय योजना यशस्वी करता येतात, विविध शासकीय योजना यशस्वी करता येतात, वेळ व पैशाची बचत करता येते, व्यापार उद्योगधंद्यामध्ये वाढ होते। त्याचबरोबर विविध शैक्षणिक माहिती देता येते। अशा प्रकारे प्रसार माध्यमाचा उपयोग हे आपल्याला लिहिता येतील। प्रसार माध्यमाचा उपयोग काय ते पहा विद्यार्थी मित्रों, दूर असलेल्या व्यक्तीशी संपर्क साधता येतो, शासकीय योजना यशस्वी करता येतात, तिसरा आहे वेळ व पैशाची बचत करता येते, आरोग्य शिक्षण विषयक माहिती देता येते, पुढचा आहे व्यापार उद्योगधंदामध्ये वाढ करता येते, नैसर्गिक आपत्तीची सूचना मिळते, पुढचं आहे विद्यार्थी मित्रों जलशुद्धीकरण केंद्र। तर या ठिकाणी आपल्याला जलशुद्धीकरण केंद्राची माहिती या ठिकाणी लिहिता येईल। पहा विद्यार्थी मित्रों जलशुद्धीकरण केंद्र, तर जलशुद्धीकरण केंद्र काय आहे, तर जलशुद्धीकरण केंद्राचा उपयोग आपल्याला जलशुद्धीकरण केंद्रामार्फत मिळणारे पाणी
स्वच्छ तसेच शुद्ध असते. जलशुद्धी केंद्रामार्फत मिळणारे जे पाणी आहे ते स्वच्छ व शुद्ध असते. दुसरा आहे, हे पाणी निर्जंतुक असते. निर्जंतुक असते हे जलशुद्धीकरण केंद्राचे फायदे आहेत. त्यानंतर अभयारण्य, अभयारण्याचा फायदा आपल्याला काय, अभयारण्याचा फायदा काय लिहिता येईल विद्यार्थी मित्रो? अभयारण्य विशिष्ट प्राण्यांचे व वनस्पतीचे संरक्षण आणि संवर्धन करता येते. विशिष्ट प्राण्यांचे संरक्षण व संवर्धन करता येते. त्याचबरोबर दुसरा फायदा करता येतील, वन्यजीवांचे संरक्षण तसेच वनस्पतींचे संवर्धन करता येते. पहिला फायदा काय लिहिता येईल आपल्याला, उपयोग काय लिहिता येईल, विशिष्ट प्राण्यांचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी अभयारण्याचा वापर केला जातो. दुसरा आहे, वन्यजीवांचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी उपयोग होतो. अशा प्रकारे या अभयारण्याचे उपयोग आपल्याला लिहिता येतील. त्यानंतर प्रश्न तिसरा, काय बरे, काय बरे. पहिला आहे प्रश्न यामध्ये, जमिनीची सुपीकता कमी होत आहे. तर विद्यार्थी मित्र, जमिनीची सुपीकता कमी होत आहे याचं उत्तर आपल्याला देता येईल. तर विद्यार्थी मित्रो, पुढचा प्रश्न आहे चरखा. तर चरखा काय आहे, चरख्याचा उपयोग सूत काढण्यासाठी, सूत कताई करण्यासाठी याचा चरख्याचा वापर होतो. आपल्याला माहित आहे की कापसाच्या बोंडापासून कापूस काढल्यानंतर धाग्यापासून सूत काढण्याचे काम चरखा करतो. सूत काढण्याचे काम किंवा सूत कताई म्हणून करण्याचे काम चरखा करतो. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रो, जमिनीची सुपीकता कमी होत आहे, काय करावे बरे, काय करावे बरे, जमिनीची सुपीकता कमी होत आहे. तर विद्यार्थी मित्रो, जमिनीमध्ये रासायनिक खतांचा व कीटकनाशकांचा अतिशय वापर होत असल्यामुळे जमिनीची सुपीकता कमी होत आहे. म्हणून जमिनीसाठी शेतखत, हिरवळीचे खत, लेंडी खत, कंपोस्ट खत द्यावे. जमिनीची सुपीकता कमी होत आहे म्हणून जमिनीसाठी लेंडी खत, शेणखत, हिरवळीचे खत, कंपोस्ट खत द्यावे व कमीत कमी रासायनिक खतांचा व कीटकनाशकांचा वापर कमी करावा. कीटकनाशकांचा व रासायनिक खतांचा वापर कमी करावा किंवा करू नये. त्यानंतर विद्यार्थी मित्रो, पुढचा प्रश्न आहे, पालेभाज्या आठवड्याभर टिकवायच्या आहेत, काय करावे बरे. मेथी, पालक, सेपू निवडून पाण्याचा अंश त्यामधला काढून कागदात पालेभाज्या गुंडाळून फ्रीजमध्ये ठेवाव्यात. पालेभाज्या आठवडाभर टिकवायच्या असतील तर पालेभाज्या म्हणजे मेथी, पालक, शेपू किंवा इतर ज्या भाज्या आहेत या भाज्या निवडून पाण्याचा त्यामधील अंश काढून कागदात गुंडाळून फ्रीजमध्ये ठेवाव्यात. विद्यार्थी मित्रो, पालेभाज्यामधील अंश, पाण्याचा अंश काढून कागदात गुंडाळून फ्रीजमध्ये ठेवाव्यात. त्यानंतर पुढचा प्रश्न असा आहे, वाहन खूप धूर सोडत आहे, तर वाहनाची वेळच्या वेळी दुरुस्ती करावी, वाहनासाठी CNG सारखे इंधन वापरावे, त्याचबरोबर कमी प्रदूषणकारी इंधनाचा वापर करावा. वाहनांची वेळच्या वेळी दुरुस्ती करावी, वाहनासाठी CNG सारखे इंधन वापरावे, कमीत कमी प्रदूषणकारी इंधनाचा वापर करावा. पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रो, घरगुती व्यावसायिक उत्पादनाची माहिती इतरांना करून द्यायची आहे. तर विद्यार्थी मित्रो, व्यावसायिक जाहिराती, पेपर, प्रसार माध्यमे
यामध्ये व्यावसायिक माहिती प्रसारित करावी, व्यावसायिक उत्पादनाची माहिती पेपर वर्तमानपत्रे म्हणजे पेपर म्हणजे वर्तमानपत्रे प्रसार माध्यमे यामध्ये प्रसारित करावी। मार्केटिंगसाठी प्रसार माध्यमे खूप महत्त्वाची आहेत, तर इतरांना करून देण्यासाठी व्यावसायिक माहिती इतरांना करून देण्यासाठी ही माहिती वर्तमानपत्रे प्रसार माध्यमे यामध्ये प्रसारित करावी। त्यानंतर पुढचा प्रश्न असा आहे विद्यार्थी मित्रो, पुढील चित्राचे निरीक्षण करून उत्तरे लिहा। प्रश्न असा आहे, डोंगर दऱ्यामधून रेल्वे मार्ग काढला तर पर्यावरणावर कोणकोणते परिणाम होतात? तर विद्यार्थी मित्रो, डोंगर दऱ्यामधून रेल्वे मार्ग काढला तर वन्य जीव यांचं अपरिमित नुकसान होते। बघा विद्यार्थी मित्रो, डोंगर दऱ्यातून रेल्वे मार्ग काढला तर कोणकोणते परिणाम होतात? झाडे तोडली जातात, जमिनीची धूप मोठ्या प्रमाणावर होते, प्रदूषण होते। बघा पहिला मुद्दा आपल्याला, डोंगर दऱ्यातून रेल्वे मार्ग काढला तर झाडे तोडली जातात, त्याचबरोबर प्रदूषण वाढते, धूप मातीची धूप वाढते, वन्यजीवांची मोठ्या प्रमाणावर हानी होते। पुढचा मुद्दा, जैवविविधता नष्ट होते। डोंगर दऱ्यातून रेल्वे मार्ग काढला तर पर्यावरणावर कोणकोणते परिणाम होतात? डोंगर दऱ्यातून रेल्वे मार्ग काढला तर विद्यार्थी मित्रो, झाडे तोडली जातात, मातीची धूप मोठ्या प्रमाणावर होते, प्रदूषण वाढले जाते, वन्यजीवांचे मोठ्या प्रमाणावर हानी होते आणि जैवविविधता नष्ट होते। दुसरा आहे मुद्दा विद्यार्थी मित्रो, प्रश्न आहे, चित्रातील यंत्राचे नाव लिहा, त्याचा उपयोग कशासाठी करतात? तर चित्रातील यंत्र हे हातमाग आहे, विविध वस्त्रे बनवण्यासाठी याचा उपयोग करतात, जसे की रेशमी साड्या, सोलापुरी चादर, पैठणी साडी, इचलकरंजीमध्ये तयार होणारे जे कापड आहे ते हातमागावर तयार केले जाते। पुढचा प्रश्न आहे, या चित्रात कोणती पद्धत वापरलेली दिसते? या पद्धतीचे नाव लिहा। तर जल व्यवस्थापन ही पद्धत वापरलेली आहे, चित्रामध्ये जल व्यवस्थापन ही पद्धत वापरलेली आहे, यामुळे पाण्याची बचत होते, पाणी अडवलं जातं, जिरवलं जातं, पाणी पावसाळ्याचे पाणी आपत्कालीन परिस्थितीमध्ये आपल्याला वापरता येते, पाण्याची बचत होते, त्याचबरोबर आपत्कालीन परिस्थितीमध्ये आपल्याला हे पाणी वापरता येते। त्यानंतर पुढचा आहे, वनस्पतीचे नाव लिहा, या वनस्पतीचे उपयोग लिहा, चित्रातील वनस्पती ही कडुलिंब आहे, कडुलिंबाचा वापर किंवा त्याचा उपयोग कीडनाशक म्हणून केला जातो। आपल्याला माहिती आहे धान्य साठवण्यासाठी पाला हा धान्यामध्ये टाकला जातो, म्हणून कीडनाशक म्हणून याचा वापर केला जातो। चित्रातील वनस्पती ही कडुलिंब असून कीडनाशक म्हणून याचा वापर केला जातो। धन्यवाद। याबरोबर ही उत्तर म्हणजे प्रश्नपत्रिका मधील प्रश्नांची आपण चर्चा केली आहे, प्रश्नपत्रिका संपलेली, अशा प्रकारे व्यवस्थित उत्तरपत्रिका लिहावयाची आहे। धन्यवाद।